एंड फैमिली, दिस इज चेतन सीआर ऑफिस में वापस से आप लोग का वेलकम है। तर मी आज चाललो आहे KTM राइडला वर्ल्ड मोटर्स डे म्हणून। तर KTM ने राइड ठेवली आहे त्याच्यासाठी मी आज चाललो आहे KTM राइड बरोबर। तर ऍक्च्युअली फ्रायडेला होतं राइड ते वर्ल्ड मोटर्स राइड म्हणून, तर ते फ्रायडेला होतं त्याच्यामुळे कोणाला सुट्टी भेटली नाही आणि आज संडे आहे त्याच्यामुळे जेवढे पण रायडर्स आहेत सगळ्या जागेवरून मुंबईच्या KTM रायडर्स ते सगळे आलेले आहेत। तर चला मग, हे तुम्हाला दिसतंच आहे इथून कांजूर, इथूनच मी माझी गाडी घेतलेली बघिरा। तर पुन्हा भेटूया। याच शोरूममधून आपण गाडी घेतलेली E390, ही अस्मरणाची नवीन बाईक आली आहे आता। फ्यूल फुल आहे, मी बघू शकता किलोमीटर 134 आहे, मी ट्रिप झिरो करून घेतो। ट्रिप झिरो झाला आहे, ट्रिप 1.2507 किलोमीटर झाले टोटल, बघू कसं होतं। सगळं सेट झालेलं आहे, मॅपिंग पण सेट झालेली आहे तुम्ही जसं बघू शकता। तर आम्ही इथून निघतोय लाल बहादूर शास्त्री कांजूरवरून। तर चला मित्रांनो, आता मी पोचलो ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला, कांजूरवरून निघालो त्यांच्या शोरूमवरून। सगळं झालं, पुढे बाईक्स बघत असाल तुम्ही तर KTM ॲडव्हेंचरस आहे सगळे आणि एक ड्यूक आहे। आणि आज लोक सेलिब्रेट करतायत वर्ल्ड मोटर्स डे, म्हणजे जेवढे पण बायकर्स आहेत त्यांच्यासाठी आजचा एक डे असतो, तो शुक्रवारचा असतो। पण शुक्रवारी कोणाला सुट्टी न भेटली आहे, आज ते लोक सेलिब्रेट करतात की संडेला सगळ्यांना सुट्टी असते। तर आमचा डेस्टिनेशन पॉईंट आहे इगतपुरी रेन फॉरेस्ट रिसॉर्ट। तर रेन फॉरेस्ट रिसॉर्टला याच्या पहिले पण गेलो होतो मी, माझ्या कंपनीची पिकनिक होती त्याच्यामध्ये गेलो होतो। तर मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो की तुम्हाला माहितीच असेल की नाही माहिती असेल तुम्हाला सांगतो की आपला जो इंडियामध्ये सगळ्यात पहिला जो मोटो ब्लॉगिंग किंवा मोटोमध्ये म्हणजे मोटरसायकलमध्ये चार जणांनी राईड केलं, चार जणांनी, ते कोण चार जणांचे तुम्हाला माहिती असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नाव लिहून टाका। त्यांनी ऑल ओव्हर वर्ल्ड त्यांनी टूर केलेला आहे आणि ॲप्रॉक्सली 1,825 किलोमीटर त्या लोकांनी बाईक राईड केलेली आणि ते त्यांच्या डेस्टिनेशनपर्यंत मुंबईमध्ये परत रिटर्न आले। हा पूर्ण सर्कल पूर्ण ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये पूर्ण फिरायला। तर ही जी गोष्ट आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता क्लायमेट पण सुपर आहे आणि कारण की पावसाळ्यामुळे वेदर चांगलं आहे। आणि हा पण एक ड्यूक, कोणा मी बोललेलो एक ड्यूक रायडर आहे, मागे 390 आहे ॲडव्हेंचर। तर चला बोलूया, आणि भरपूर चांगलं वाटतंय वातावरण पण, तुम्हाला दिसतंय समोर कल्याण, भिवंडी, कल्याण, नाशिक, त्या साईडनेच आपल्याला जायचं आहे। चला बघा रोड, बघा रोड, रोड एक नंबर आहे मित्रांनो। आणि तुम्ही बघू शकता की आता आम्ही मुंब्रा पनवेलच्या हायवेला पोचलो आहे आणि हा जो एरर दिसतोय, हा एरर कोड परत आला आहे आणि गाडी परत बंद पडलेली इकडे ठाण्याच्या मधी। तर काय चाललंय मला कळत नाही आहे, काय इश्यू याच्यामध्ये, घडी घडी एरर येतं, इंजिन एरर येतं आणि गाडी बंद पडते आणि त्याच्यामुळे मला पॉवर पण भेटत नाही आहे, जी गाडीला पॉवर भेटते त्याच्यामुळे। आणि आता KTM राईडच आहे, आता बघू काय होतंय। फ्यू मोमेंट्स लेटर, और वो चीज़ को इजीली मेंटेन करने के लिए वैसे सेफ डिस्टेंस अपने सामने वाले जब तक बंदे का फेस दिख रहा है ना, मतलब वो भी आपको देख सकते हैं और आप लोग क्या सेफ गैप है तो जब भी कोई ऐसा फर्स्ट एक्शन करेगा, मतलब एक ही लेन में जिकजैक में चले जाना, तब कोई ओवरटेक नहीं करेगा, कोई कुछ नहीं करेगा, बटन का फोटोग्राफर भी नहीं है तो मतलब फोटोग्राफर भी जाएंगे, कोई ऊपर नीचे हुआ फिर नीचे और का फोटो बेकार करेगा, कुछ रहेगा प्लस रोड आते तो ओवरटेकिंग के टाइम पर भी ध्यान से करो। और जैसा अभी मेरे को मैं इसका पोजिशन नहीं जम रहा है, आगे चले जाओ या नीचे आ जाओ, बट सेफ्टी करो वो सबको तो उसके हिसाब से बंदी चेंज करते रहे, जैसे तुम्हारे को ऐसा लग रहा है कि ये बंदे का रेडी साइड भी कमाल कर रहा है तो उसके आगे पीछे रहो, उसके आस पास ओवरटेकिंग नहीं करेगा। और भाई स्पीड कर रहा है,
इसके पीछे कौन नहीं जाएगा। ऐसे इनके बाइक में कुछ होता है, किसी को कुछ भी पानी भी पीना है, कुछ भी रहेगा, वहीं जाते हुए देखिए इसको इशारा कर देना, ये रुक जाएगा। रेन फॉरेस्ट या रिसॉर्टला सगळ्यांकडे ॲडव्हेंचरस आहे, बाईक आणि के टी एम ड्यूक आहे, 390 RS आहे, सगळ्यांकडे वेगळेवेगळे बाईक्स आहेत। सुपर मजा येणार आहे मित्रांनो आजच्या राईडला। फर्स्ट टाईम मी के टी एम ॲडव्हेंचर ग्रुपमध्ये जोडलो आहे, तर मी भरपूर तुम्हाला माहिती आहे मी सोलो राईड करतो, नाहीतर मला ग्रुप राईड फर्स्ट टाईम करतो आहे। के टी एम आपल्याबरोबर सेट होणं भरपूर मुश्किल आहे, तर आपण सांभाळून चालावं, पुढे मागे पुढे मागे सगळ्यांना बघून बघून चालावं। RC390 आपण ब्लॉगर आहे, तो हा लाईनअप तुम्ही बघू शकता मित्रांनो। सगळ्यांना आपला आपला स्किल दाखवत आहेत। आणि आपण आता चाललो इगतपुरीला रेन फॉरेस्ट रिसॉर्ट। सो दोस्तों आप देख ही सकते हो कि हर एक बाइकर अपने अपने स्किल्स दिखाने में चालू हो गए, क्योंकि रोड ओपन मिल रहा है और ऊपर से जो गाइडेंस जो रूल लेना चाहिए करना चाहिए वो सब नहीं है, अपने अपने स्किल्स ले लेके चल रहे हैं। मैं 60-70 का स्पीड रख रहा हूँ, ज़्यादा ओवर नहीं रख रहा हूँ। नॉर्मल स्पीड मेंटेन करके चले, अपने को कोई कंपटीशन में जाना नहीं है, कल कुछ हो जाएगा तो कोई टीम रिस्पॉन्सिबल नहीं रहेगा इसके लिए, तो ये सब ध्यान में रख के चलिए। रोड बहुत अच्छे हैं, इगतपुरी 53 किलोमीटर है, अभी तक का मेरा राइड का किलोमीटर है 60 किलोमीटर हो गया है अभी तक। देखो बारिश में आएंगे ना इगतपुरी में तो आपको पूरा ग्रीनरी मिलेगा, बहुत अच्छा रास्ता है, मतलब बहुत अच्छा सीनिक व्यू भी है। इन शॉर्ट वो एरर अजून पण गेला नाही है, तो काय इश्यू है काय कळत नाही है। ऍक्च्युअली शोएब म्हणून आहे के टी एम मध्ये, त्याने पण गाड़ी पूर्ण 2-3 दिवस ठेवलेली, तो पण स्वतः बघितलं त्याने काय काय स्क्वेअर पार्ट्स काय कुठले चेंज केले ते त्यालाच माहिती, पण तेच आहे। ओके बघू आता परत काय करतो तो। सकाळी परत गेला आलेला किशोर म्हणून आपल्या गाडीसाठी खास, त्याने पण चेक केलं मशीनमध्ये, बोलतो मीटरमध्ये एरर आहे, तो मी याला काढलंय झालं आहे हे ते XYZ, काय खरं काय खोटं काय कळत नाही, काय करतायत काय कळत नाही। बघू आता राईडमध्ये येताना पण गाडी बंद पडलेली, आता चालू आहे तर काही प्रॉब्लेम येत नाही आहे, पण तो एरर जो आहे ना हा वाला तो गेला नाही अजून। आय थिंक सो के टी एममध्ये हा मेजर इश्यू आहे सेन्सरचा, सगळ्या गाड्यांमध्ये होत आहेत, E20 जेवढे पण गाड्या निघाल्या आहेत ना त्याच्यामुळे सगळ्यांमध्ये हा इश्यू असं मला वाटतं आहे। बघा ना डिस्टन्स मेंटेन करून चाला म्हणून सांगितलेलं के टी एमवाल्यांनी, जसं तुम्ही ऐकलं मगाशी, पण कोणी या रस्त्यावर अजूनपर्यंत तर मला दिसला नाही। जैसे की दोस्तों आप देख सकते हो की यहाँ पे सब बाइकर्स रुके हुए है रिगार्डिंग टू द फोटोग्राफी एंड एवरीथिंग, पूरे के टी एम राइडर्स है, ये सब जगह से आए, पूरे मुंबई से आए हुए है, और हमारी भी गाड़ी वहाँ पे बगीरा खड़ी है। मैं अभी अकेला आया हूँ तो अपनी फ़ोटोग्राफी तो अपने खुद को फोटो तो मेरे को खुद को निकालना पड़ेगा। ये तो सीनिक व्यू है, अब देख सकते हो बारिश के टाइम पे ही इगतपुरी है, तो इतना कुछ आप बोलते धीरे धीरे इगतपुरी की तरफ रिगार्ड भी आएगा। मैं वाटर ब्रेक के लिए रुकूंगा, ये लोग कोई रुक नहीं रहे, गलत जगह पे आके रुक गए, अभी वाटर ब्रेक के लिए रुकूंगा, बाद में निकलूंगा आगे। तो आगे दोस्तों बहुत सीनिक व्यू है जो आपको मैं दिखाना चाहता हूँ, तो आप भी आए होंगे कभी ये रोड से, गए होंगे इगतपुरी और शिरडी और दस ये सब रास्ते में, तो देखिए बस सीनिक व्यू है, सब बाइकर्स लोग निकल रहे धीरे धीरे करके।
हम भी निकलते हैं अभी आगे पीछे। लास्ट टाइम मैं और अंजलि हम लोग औरंगाबाद के लिए जा रहे थे तो सेम रोड है ये, तो अभी रीचिंग 14 मिनट्स दिखा रहा है और 23 किलोमीटर है अभी भी। 10:35 का रीचिंग टाइम दिखा रहा है टुवर्ड्स इगतपुरी रेन फॉरेस्ट रिसोर्ट। तर मित्रांनो इथे एक चांगला मोठा ब्रेक झालेला आहे आणि आपण आता निघतोय टुवर्ड्स या घाटाला। या घाटावरून थोडं पुढे गेलं की लेफ्ट मारून मग आपल्याला इगतपुरी रेन फॉरेस्ट रिसॉर्ट आहे तिकडे जायला भेटेल। तर चला सगळ्यांनी लाईनअप परत स्टार्ट केलेलं आहे तर आपण निघू। मजा आली, मजा इन द सेन्स हे तर मी करतोच, तुम्हाला तर माहितीच आहे राईड तर मी करतोच, पण हे जे ग्रुप राईड आहे हा थोडासा एक वेगळा अनुभव देतो। हे तुम्ही बघू शकता हेल्पलाईन सगळं लिहिलेलं आहे इथं, ॲक्सिडेंट झालं तर काय करायचं त्या। ह्या इथं हेच होतं की दोन ट्रकांच्या मधून थोडासा मध्ये गॅप असा जिथून आपण काढतो हे भरपूर रिस्क आहे आणि इथून लेफ्ट साईडने पण गाडी येते तर थोडासा बघून चालायचं। रिसॉर्टला पोहोचण्यासाठी फक्त 15 मिनिटं राहिलेत। हे आहे इगतपुरी रेल्वे स्टेशन, तुम्ही बघू शकता डॅम आहे मित्रांनो इगतपुरीचा आणि हा सुंदर व्ह्यू तुम्हाला दिसतोय। ₹117 किलोमीटर झालेत अजूनपर्यंत आणि येतात लिपड म्हणजे ते टायगर वाघ तर हे पण इकडे येतात असं दाखवलं जिथं बोर्डमध्ये साईन बोर्ड होतं। तर मित्रांनो अंटील अँड लॉस्ट रेन फॉरेस्ट आम्ही आलेलो आहे, सगळ्या बायकर्सने प्रॉपर राईड केलं आणि प्रॉपर टायमावर पोचलो आहे आता इथे। तर निघूया आता आतमध्ये, जी एक पूर्ण टीम आलेली रेन फॉरेस्टला, तर इकडे बसून फोटोग्राफी केलेली आम्ही सगळ्यांनी आणि आता मी बँड घेतो आहे दरवर्षीसारखं। बँडचा प्रोसेस आहे इथे तर आम्ही बँड घेणार आहे। तर हा प्रोसेस आहे बँडचा। तर चलो फ्रेंड्स जाते अंदर, चला जाऊया आतमध्ये आता इगतपुरी रेन फॉरेस्ट रिसॉर्ट। मित्रांनो तुम्ही बघू शकता हाच तो रेन फॉरेस्ट रिसॉर्ट, मी आता जस्ट पोचलो आहे रेन फॉरेस्ट रिसॉर्टला आणि हे तुम्ही बघू शकता इथेच आम्ही आलेलो लास्ट इयर आणि हे KTMने चांगलं अरेंजमेंट केलं आहे इकडे। त्या कॉर्नरपर्यंत म्युझिक सिस्टम सगळं लावलेलं आहे। चांगला सेटअप केला आहे KTMने यावेळी। आता इथं एक इव्हेंट होणार आहे, ते इव्हेंटसाठी सगळं रेडी आहे। थँक्यू। फ्यू मोमेंट्स लेटर मी आता प्लेट आणि घेतलेलं आहे, बाकी हळूहळू घेतो ठीक आहे। हा जेव्हा ब्रेकफास्ट आला आहे आपल्याला तर चला ब्रेकफास्ट
आणि नंतर मग डिस्को म्युझिक्स हे सगळं चालत राहील आणि ब्रेकफास्ट आणि मग भेटू तुम्हाला. तो चलिए दोस्तों, यहाँ से हम लोग अभी निकलते हैं. बाय 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 बाय, थैंक यू. दोस्तों यहाँ पे दिख रहा है आपको, गवर्नमेंट ने लगाया हुआ है ऑलरेडी. यहाँ पे शेर चीते आते हैं. चलिए निकलते हैं. कशेरी घाट जो आप देख सकते हो, बहुत ही सुंदर, बहुत ही अद्भुत है. सो फ्रेंड्स, राइड का टोटल 200 किलोमीटर अभी तक हो गया है. मैं रिटर्न घर पे जा रहा हूँ जैसे कि आपको पता ही है, और फ्यूल कंजम्पशन दिखा रहा है 260 किलोमीटर और भी चलेगा. और जो वेदर देख रहे हो वो पूरा एकदम क्लाउड से भरा हुआ है. ऐसा लग रहा है कि बारिश आने वाला है बहुत ज़ोरों से, क्योंकि पूरा क्लाउड भरा हुआ देखो ऊपर. और मैं जब आ रहा था ना अभी इगतपुरी से, तो बीच बीच में बारिश गिर रहा था, और बारिश गिरने के बाद पूरा मेरा जैकेट पूरा गीला हो गया. पर जैसे ही वापस थोड़ा देर के बाद किलोमीटर आगे बढ़ गया तो बारिश चला गया. तो फ्रेंड जैसे कि अभी आप देख सकते हो बहुत ज़ोरों की बारिश आ गई है और पूरा का पूरा मुझे भिगा दिया है. क्या कर सकते भाई साहब, बारिश देखो, बारिश कितना क्लियर दिख रहा है पता नहीं आपको, पर बारिश तो चालू हो गया है. इसकी वजह से विजिबिलिटी बहुत कम आ रहा है. और दूसरी बात है कि रास्ते पे भरोसा नहीं है कहाँ पे क्या है, खड्डा है कि क्या है. चल तो अभी गोप्रो को बंद कर देता. तो फ्रेंड्स फाइनली मैं ईस्टर्न एक्सप्रेस हाईवे ज्वाइंट हो गया हूँ, और मेरा घर अभी इधर से 30 मिनट दिखा रहा है, 21 किलोमीटर्स. बहुत ही ट्रैफिक था पीछे जैसे कि हर बार होता है यहाँ पे. सो फ्रेंड्स फाइनली पवई पहुँच गया हूँ, जैसे कि आप देख रहे हो यहाँ पे पवई पहुँच गया हूँ. बजे कुछ 3:30 और आज अच्छा खासा बारिश भी मिला. नए दोस्त जुड़ गए, नए सब्सक्राइबर जुड़ गए. चलो ठीक है, एक अच्छा राइड हो गया.
नॉट एक्सेप्टेड इतना अच्छा राइड होगा, पर एक ही बात बोल रहा हूँ कि ग्रुप राइड में यही होता है, जाने के टाइम पे सब डिसिप्लिन से जाते हैं, पर आने के टाइम पे जब रिटर्न आते हैं तब कोई किधर कोई किधर, यार ये थोड़ा सा कन्फ्यूजन वाला बात हुआ। तो इसलिए ग्रुप राइड करने के पहले ज़रा आप खुद प्रिपेयर रहिए, दूसरे के भरोसे पे जाओगे तो फिर आप रिटर्न आ नहीं पाओगे, ऐसा कुछ नहीं करना। चलो ठीक है, ये है पवाई हीरानंदानी, आ गया हूँ मैं हीरानंदानी में। वीडियो अच्छा लगा रहेगा तो प्लीज़ लाइक शेयर एंड सब्सक्राइब करिए मेरे चैनल को। बाय।